नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खाणं पिणं शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला पपईचा गर याच्यापासून एक छान ब्रेकफास्ट झटपट होणारा व तुम्हाला आवडणारा असा एक मी पदार्थ दाखवणार आहे. आता मी याचा पूर्ण गर काढून घेऊन मिक्सरमधून मी त्याची पूर्ण पेस्ट करून घेणार आहे. हे पहा, मी पपईचे ह्या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत. विलायची आणि जायफळची मी पावडरही घेतली आहे. 2 चमचे साखर पण घेतलेली आहे. हे गव्हाचं पीठ पण घेतलं आहे. 1 बाऊल चना पीठ मी घेतले आहे. 2 चमचे आपले टीस्पून मी रवा पण घेतलेला आहे. आणि चवीपुरतं 1 चिमूट मी मीठ पण यूज करणार आहे. आणि थोडा हा 1 पिंच मी सोडा पण टाकणार आहे. आता ह्या फोडी मी मिक्सरमधून काढून घेते. त्याच्यात मी जायफळ पावडर पण टाकून देणार आहे. वेलची पावडर पण आहे माझी, जायफळ पावडर आणि साखर हे मिश्रण मी एकत्र करून मिक्सरमधून मी आता हे काढून घेते. हे पहा, मी भांड्यामध्ये पपईच्या फोडी टाकून घेतल्यात. साखर, वेलची आणि जायफळ पावडर हे एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे. आता मी हे मिक्सरमधून मी याची बारीक पेस्ट पल्प करून घेणार आहे. हे पहा, मी पपईचा गर करून घेतला आहे पल्प. बघा किती छान दिसतोय. याला ओरिजिनल नॅचरल कलर आलेला आहे. पपई ही खूप छान असते. हिच्यात भरपूर प्रमाणात ए जीवनसत्व असतं. ही पपई शरीराला आपल्याला फार गुणकारी असते. डोळ्यांसाठी तेज येतं. आपली स्किन पण खूप छान असते. आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे. हा पल्प मी एका ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे. व याच्यात बसेल तसं तसं आपण पुढच्या प्रोसिजरला पिठाचं प्रमाण टाकत जाऊ आपण. हे पहा, मी पपईच्या पल्पमध्ये गव्हाचं पीठ आणि आपलं डाळीचं पीठ, रवा, 1 पिंच मी सोडा टाकला आणि चवीनुसार 1 पिंच मी मीठ टाकून घेतलं आहे. आता आपण याची आपल्याला पाहिजे तशी आपण ही कणिक मळून घेणार आहे. आता याला आपल्याला पाण्याची पाहिजे आवश्यकता तर आपण थोडंसं घेऊन करू शकतो, किंवा तो आपण ह्याच पद्धतीचा आपण गोळा तयार करू शकतो. आता त्या पल्पमध्येच आपली कणिक झाली, पण मी आता थोडंसं हातावर पाणी घेऊन थोडं त्याला मिक्स करून घेते. आपल्याला ही पुरींची कणिक कशी मळायची त्या पद्धतीनेच आपल्याला ही पण मळून घ्यायची आहे. हे पहा, आता याला आपण 5 मिनटं थोडं झाकून ठेवणार आहे. हे पहा, आता आपण 5 मिनटं ही कणिक झाकून ठेवणार आहे मी. हे पहा, आता आपलं कणिक तिंबून 10 मिनटं झालेली आहेत. बघा छान झालेली आहे आता ही आपली. आता आपण हिला छानपैकी चोळून घेणार आहेत. ही पहा, छान झाली आहे कणिक. कलरही खूप त्याला ओरिजिनलच आलेला आहे, पपईचा कलर असल्यासारखं. आता आपण याचे छोटे असे गोळे करून घेणार आहेत. असे गोळे करून ठेवायचे आहेत आपल्याला. आपण ते छान लाटून घेणार आहेत आता.
स्वादिष्ट पपईचे पुरी, पपई पुरी खूप टेस्टी आणि चविष्ट, मुलं खात नाही तर हे आवडीने खातील. चला आता आपण हे असं लाटून हे पा. आता मी ह्या पुऱ्या अशा थोड्या लाटून घेणार आहे. थोडी जाडसर आपल्याला ठेवायची आहे. या पद्धतीने मी आता ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. हे पण आपण ह्या तर लाटणार आहेत, पण यांना कसं कुठे कुठे अशा फटी भेगा पडतात, तर आपण या पुरीला आकार छान येण्यासाठी आपण कटरने या वाटीने तुम्ही हे ह्या पद्धतीने तुम्ही छान अशा करून घेऊ शकतात. मुलांना त्या आवडतीलही छान आणि तळायलाही छान होतात. हे पा मी अशा पद्धतीने काही कट करून घेतलेले आहेत बिस्किटाच्या आकाराचे शंकरपाळे मोठे आणि पुऱ्या पण केल्या. मुलांना वेगवेगळे आकार हे ॲट्रॅक्टिव्ह करतात, ते आवडीने खातील, कारण ह्या गव्हाच्या कणकेपासून केलेले पपईच्या घरचे हे पुरी आणि शंकरपाळेसारखं करून घेतलेले आहेत. गव्हामध्ये ग्लुटीन असतं, फायबर असतं, मुलं पोळी खात नाही, तर ह्या पद्धतीने तुम्ही करून दिलं तर ते खूप छान आवडीने खातील. एका पदार्थात एकाच वस्तूत दोन दोन गुणधर्म आहेत. पपईमुळे छान टेस्टी होतात. आता मी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवली आहे, थोडं मी त्याच्यात तेल पण टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी आपण एक आता तेल छान आपलं तापलेलं आहे. मुलांना फार आवडणार हे, तुम्ही पण जरूर करा. मी माझ्या नातीला नातूला हे करून खाऊ घालत असते, कारण पपई काहींना आवडत नाही, मुलांना पण. चला मी आता हे तळून घेते. थोडं तेल हे छान तापलं की त्या छान फुगतात पण. आता बघा आपली ही पुरी छान फुगलेली आहे. याच पद्धतीने आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. या खूपच चवीला छान टेस्टी आहेत. बाहेरचे बिस्किटं खाण्यापेक्षा याच पद्धतीने तुम्ही त्यांना असं घरी करून द्यायचं मुलांना, ते आवडीने खातील. कारण मुलांना हे वेगवेगळं आकाराचे वेगवेगळे टेस्ट चव, त्याच्यात ही कणिक पण आपली मुलं आवडीने खातात. आपण असेही शंकरपाळे करत असतो, मुलांना ते आवडतातच. ते का छान ते सुद्धा फुगतात. खूप छान टेस्टी शंकरपाळे बिस्किटासारखे. तुम्ही मुलांना हे दुधामध्ये सोबत दिले तरी ते आवडीने खातील. मी अशा पद्धतीने हे सगळं तळून घेतलं आहे. पपईच्या घरपासून तयार केलेल्या गव्हाची कणिक मिक्स करून आपण ह्या पुऱ्या पण करून घेतल्या आहेत छानपैकी. हे पा किती सुंदर
पुरी दिसते, मुलांना तर खूप आकर्षित करणार आहेत ते। आणि आपण शंकरपाळ्याच्या आकाराचे, बिस्किटच्या आकाराचे आपण हे शंकरपाळे पण आपण करून घेतलेत। मुलांना काहीतरी वेगवेगळे टिमटिम असे छान आकार आवडतात, ते आवडीने खाणार आहेत, कारण हे गोड लागतात, छानपैकी टेस्टी चवदार आहेत पपईचे, त्याच्यात फार जीवनसत्व आहेत, ए घटक याच्यात भरपूर प्रमाणात आहे। पपई मुलं खात नाही किंवा पोळ्या खात नाही, तर त्या अशा पद्धतीने ते आवडीने खातील। तुम्ही पण ह्याच पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।